22 जानेवारीला प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा आणि या सोहळ्यानिमित्त अयोध्येमध्ये ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. युपीच्या ATS विभागाचे जवान जागोजागी गस्त घालताना दिसत आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी युपी पोलीस सज्ज आहेत. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्रज्ञा कर्जावकर यांनी, पाहूया. आपण अयोध्येत आहोत आणि अयोध्येत आता उत्साहाचं वातावरण आहे. निमित्त आहे 22 जानेवारीचं, म्हणजेच राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचं. आणि आता पूर्ण अयोध्येला छावणीचं स्वरूप आलेलं आहे. जवानांनी सुरक्षित करण्यात आलेली आहे अयोध्या. गेल्या 22 वर्षांपासून राम मंदिराची सुरक्षा CRPF जवानांकडे होती, पण ती सुरक्षा आता युपी ATS विभागाकडे आहे. आणि गस्त घालताना दिसतायत पोलीस, जागोजागी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. आणि दहशतवादी विरोधी पथकाचे म्हणजेच ATS सैनिकही दुचाकीवर शहरात गस्त घालताना दिसत आहेत. त्याचबरोबर इथे सुरक्षा व्यवस्था अशा प्रकारे तैनात करण्यात आलेली आहे की कोणत्या ID शिवाय, कोणत्या ओळखपत्राशिवाय आतमध्ये कोणत्याही माणसाला सोडण्यात येत नाहीये. दुसरं म्हणजे इथे थंडी वाढताना दिसते आणि या थंडीतही सुरक्षा व्यवस्था कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन कुणाल भोईटेसह मी प्रज्ञा कर्जवकर, अयोध्या.